प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जुने जळगावतील श्रीराम मंदिर म्हणजे जळगावकरांचे ग्रामदैवत। श्रीराम मंदिर संस्थांतर्फे वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात। या धार्मिक उत्सवातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे 148 वर्षांची थोर परंपरा लाभलेला रथोत्सव। दरवर्षी कार्तिक प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथोत्सव निघतो। रथोत्सवापूर्वीचे आकर्षण असते ते 10 दिवसांच्या वहनोत्सवाचे। यंदाच्या वहनोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करत हा उत्सव साजरा होत आहे। जळगावच्या जुन्या गावातील रामपेठेतील प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर हे ग्रामदैवत मानले जाते। श्रीराम मंदिर संस्थांतर्फे कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून वहनोत्सव साजरा होत असतो। जलग्राम प्रदक्षिणा घालताना गावात ठिकठिकाणी भजन, भारूड, पान सुपारीचा कार्यक्रम होतो। वहनावर विविध प्राणीमात्रांसह देवी देवतांच्या मूर्ती असतात। भारतीय संस्कृती मानवाबरोबरच प्राणीमात्रांचेही ऋण मानते, त्याचेच प्रतीक म्हणजे हा वहनोत्सव मानला जातो। यात घोडा, हत्ती, सिंह, मोर, शेषनाग, सरस्वती, चंद्र, सूर्य, गरुड, मारुती अशी 10 दिवस वहने निघतात। कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला रथोत्सव साजरा झाल्यानंतर कार्तिकी शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवाचा समारोप होतो। यामुळे जळगाव नगरीत 15 दिवसांचा दीपोत्सव आणि आनंदोत्सव साजरा होत असतो। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंटर।